हाँ तर दादा सांगा आता ही शट ही किती अष्टकोनी आहे बरं बरं आणि हे सिंहासन आहे सिंहासन मागच्या बाजूला हे झाड होते पिंपरणी असं म्हटलं जातं त्याला पिंपरणी म्हणजे किती वर्षापूर्वीचे त्या विहिरीच्या बरोबरच आहे एकंदरीत 300 वर्ष त्या झाडाला झालेली आहेत आता वड आणि पिंपर दोन्हीच्या मधलं कॉम्प्रोमाइज झाड आहे ते वडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत येऊन पोचण्याची कॅपॅसिटी असते या झाडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत येत वड आणि पिंपळाचं दोन्हीच्या हे झालेलं ते झाड पिंपरणी तर बऱ्यापैकी तुम्हाला इतिहास लक्षात आलेला असावा की आधी शिंदे आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि ऐतिहासिक माहिती सांगितली त्याबद्दल शिंदे दादा खूप खूप धन्यवाद थँक्यू. तर ऐतिहासिक बारामोटीची जी विहीर आहे त्या संदर्भात आपण आता राहुल शिंदे दादा अजित शिंदे दादा यांनी अत्यंत चांगली अशी माहिती दिलेली आहे. तर खूप खूप तुम्ही माहिती दिली तर इथं जी माहिती आहे ती आम्हाला इकडं हे तीन मोठा आणि त्या तीन मोठा आणि इकडच्या ह्या तीन आणि तीन सहा तीन नऊ नऊ तीन बारा तर बारामोटीची जी विहीर आहे ती या ठिकाणी आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहतोय अत्यंत सुंदर असं इकडचे विहिरीचं कामकाज आपल्याला पाहायला मिळते. तर ऐतिहासिक अशी ही माहिती आणि सुंदर असा हा देखावा आपणास या निमित्तानं पाहता येतो आहे. एक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आपणाला म्हणावा लागेल. तर अत्यंत सुंदर असं शिल्पकाम बिरुबाई राणीसाहेब यांनी केलेलं होतं शाहू महाराजांच्या काळामध्ये. जवळ सातारा नगरी आहे आणि सातारा नगरीच्या इथं असणारा हा जो भाग आहे तो आपणाला पाहता येतो. तर खूप खूप धन्यवाद थँक्यू.